पाणी पाणीपुरवठा विभागाकडून दरवाढीचा आलेला प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमतानं नामंजूर करण्यात आला पाण्याची गळती आणि चोरी रोखल्याशिवाय पाणी दरवाढीचा प्रस्ताव सभेत आणला जाऊ नये अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली दर गेल्या वर्षी ठेवण्याचा निर्णयही आज घेण्यात आला त्याचबरोबर अग्निशमन शववाहिका परवाना फीच्या दर वाढीलाही सभागृहाने अनुमती दिली नाही महापालिकेचं अपेक्षित उत्पन्न केवळ चाळीस टक्केच जमा झालंय येत्या चाळीस दिवसात बाकीची कामं मागे ठेवून उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रशासनानं झपाटून काम करावं अशी सूचना करण्यात आली एकूणच दिवसेंदिवस महापालिकेची आर्थिक परिस्थिती गंभीर होत चालली आहे कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर निलोफर अजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली जिल्हा नियोजन समितीला वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी स्थायी समितीची शिफारस मंजूर करण्यात आली केशराव भोसले नाट्यगृह पेंढारकर दालन शाहू खासबाग कुस्ती मैदान यांच्या दरपत्रका सुधारणा करण्यासाठी आलेला प्रस्ताव नामंजूर करण्यात आला पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव नामंजूर करताना नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं राजेंद्रनगर प्रभागात रात्री नऊ नंतर पाणी येतं तेही अपूर गेली चार वर्ष आपल्या प्रभागातील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही त्यामुळं पाणी बिल का भरावं अशी विचारणा रुपाराणी निकम यांनी केली एकेका भागात दिवस रात्र पाणी आहे तर दुसरीकडे पाण्यासाठी दाही दिशा हिंडण्याची वेळ नागरिकांवर येते असंही त्यांनी सांगितलं गेल्या वर्षभरात पाणी पुरवठा विभागाने कोणतीही सुधारणा केलेली नाही असा दावा निकम यांनी केला नगरसेवक सत्यजित कदम अजित ठाणेकर आणि विजय सूर्यवंशी यांनीही पाणी प्रश्नावरून प्रशासनाला खडे बोल सुनावले दररोज एकशे वीस एम एल डी पाण्याचा उपसा केला जातो मात्र त्यातील केवळ साठ एम एल डी पाण्याचंच बिल होतं चाळीस टक्के पाण्याची चोरी होते प्रशासनानं पाण्याची गळती आणि चोरी रोख रोखावी मगच दरवाढीचा प्रस्ताव सादर करावा असं त्यांनी सांगितलं पाणी बिलाची वसुली आतापर्यंत छप्पन्न टक्के झाली आहे उर्वरित चाळीस दिवसात सेहेचाळीस टक्के उत्पन्न जमा होईल का अशी विचारणा प्राध्यापक जयंत पाटील यांनी केली घर फाळ्याची आतापर्यंत सेहेचाळीस टक्के म्हणजेच छत्तीस कोटी रुपये वसुली झाली आहे चोपन्न टक्के वसुली होणं बाकी आहे नगरचनाची छत्तीस टक्के आणि एलबीटीची फक्त दहा टक्के वसुली झाली आहे त्यामुळं आता महापालिकेची आर्थिक स्वच्छता करणं गरजेचं असल्याचं प्राध्यापक जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं अपेक्षित उत्पन्न मिळवण्यासाठी केवळ चाळीस दिवसांचा कालावधी शिल्लक आहे प्रशासन सुस्त झालं असून उत्पन्नात वाढ कशी होणार याकडं आयुक्तांनी लक्ष दिलं पाहिजे कोणत्याही विकास कामांवर गदा आणलेली नगरसेवक खपून घेणार नाहीत असा इशाराही प्राध्यापक जयंत पाटील यांनी दिला एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर घरफाळ्याचा भाडे करार नष्ट झाला तरीही प्रशासनानं नऊशे मिळकत धारकांना भाडे करार सादर करण्याच्या नोटीसा का पाठवल्या अशी विचारणा प्राध्यापक पाटील यांनी केली उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं आपण सातत्यानं प्रयत्न करत आहोत सुट्टी दिवशीही घरफाळा आणि पाणीपट्टी पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश दिलेत जे अधिकारी आणि कर्मचारी महापालिकेचं आर्थिक नुकसान करतील त्यांच्यावर कारवाई अटळ असल्याचं आयुक्त डॉक्टर मलिनाथ कळशेट्टी यांनी स्पष्ट केलं सर्वांच्या सुट्ट्या रद्द केल्या मिळणार असून एकतीस मार्चला अपेक्षित उत्पन्न जमा करून सभागृहाची शाबासकी घेण्यासाठी पात्र ठरू असा विश्वास कलशेट्टी यांनी व्यक्त केला घर घोटाळ्याबाबत करनिर्धारक संजय भोसले यांनी निवेदन केलं प्राप्त सत्तावीस तक्रारींपैकी चौदा प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल सादर केलाय चौदा पैकी सहा मिळकत धारकांना काळे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत एक एप्रिलपर्यंत महापालिकेच्या उत्पन्न वसुलीकडे लक्ष देणार असल्याचं संजय भोसले यांनी सांगितलं घरफाळा जर व्यवस्थित वसूल केला तर महापालिकेचं उत्पन्न दुप्पट होईल असं अजित ठाणेकर यांनी सांगून घरफाळा वाढीला विरोध दर्शवला शववाहिका आणि रुग्णवाहिका नवीन घेण्याची मागणी किरण नकाते यांनी केली एकतीस मार्चपूर्वी एक शववाहिका आणि एक रुग्णवाहिका घेण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं